अहमदनगर जिल्ह्यातील काळवा टोक्यात महाराजांच्या बाल योगींच्या 16व्या भंडाऱ्याच्या दिवशी प्रचंड भाविकांचा अलोट गर्दी ओसळलेली आहे. प्रचंड गर्दी जनसमुदाय महाराजांच्या दर्शनासाठी तिथले, त्यामुळे आज प्रचंड भाविक तिथे जमले आहेत. अनेक भाविक त्या दिवशी अचानक महाराजांची माहिती त्यांना न मिळाल्यामुळे त्या भाविकांचं दर्शन राहिलं होतं. आज हजारो भाविकांची गर्दी त्या ठिकाणी बघायला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे प्रतिनिधी यावेळेला आधार न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब वरपे यावेळेला तिथे आहेत. नेमके अनेक महाराज जमले आहेत रावसाहेब तिथे. तेथील महाराज जमलेल्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. अहमदनगर जिल्ह्यातील काळगाव टोके येथील आज आधार न्यूजची स्टीम दाखल झाली आहे. आज गेले 16 दिवस 1008 बालब्रह्मचारी याला जाऊन झाले आहेत. तरी आज त्यांचा 16 भंडाराचा कार्यक्रम सोहळा पार पडत आहे, संपन्न होत आहे. तरी इथे आज ह्या कार्यक्रमाला लाखो भाविक ची गर्दी झाली आहे. तरी साधू संत मोठमोठे नेते आले असतील. आज आपण काही साधू संतांची प्रतिक्रिया जाणून घेत आहे. चला, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळ उत्तरी वाढले अंतरे प्रेमसुख, गेले दिगंबरेश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज परमपूजनीय ब्रह्मलीन 1008 बालब्रह्मचारी महाराज यांना आज जाऊन 16 दिवस पूर्ण झालेले आहेत. 16-15 दिवसापूर्वी महाराजांचं निर्वाण या ठिकाणी झालेलं आहे. मोठे निर्वाण झालेलं आहे. संतांचं अवतार कार्य हे जगाच्या उद्धाराकरता असतं. आयुष्यभर सिद्धेश्वर भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहून, एकांतामध्ये राहून खडतराशी तपश्चर्या त्यांनी या ठिकाणी केली. परिसराच्या लोकांना परमार्थिक मार्गदर्शन त्यांच्याकडून परमार्थ करून घेतला. सिद्धेश्वराची आयुष्यभर सेवा केली. आणि 15 दिवसापूर्वी त्यांचं निर्वाण झालेलं आहे. परिसरामध्ये शोककळा पसरली. महाराजांचे अनेक भक्त परिवार इतर राज्यातही त्यांचे भक्त परिवार आहेत. त्यावेळेला सर्वांनी ही बातमी कळाली. सर्व निर्वाणाकरिता या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. परमपूजनीय गुरुवर्य शांतीब्रह्म राष्ट्रसंत गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महंत परमवंदनीय परमपूजनीय सुनील गिरीजी महाराज, परमवंदनीय परमपूजनीय गोपाल गिरीजी महाराज आणि इतर सर्व संतवृंदांच्या उपस्थितीमध्ये, भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये, बाबांच्या भक्त परिवाराच्या उपस्थितीमध्ये सुंदर असा समाधी सोहळा बाबांचा पार पडला. युगाच्या धार्मिक परंपरेप्रमाणे ब्रह्मचारी महाराज या देवीनी संगमाच्या तटकावर शांत झालेले आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी गोदावरी नदी आहे. गोदावरीचे खरं नाव गो वज हरी, इथे गोदावरी. एक स्नान जर केलं तर गो हत्याचं पातक नाहीसं होतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवरा नदी आहे. प्रवरा नदीचे खरं नाव अमृतवाहिनी आहे. आणि यामुळे अमृतवाहिनी नदी, गोवज हरी नदी आणि त्याचप्रमाणे गुप्त सरस्वती आणि या किनाऱ्यावर रामचंद्र भगवंतांनी सिद्धेश्वर मंदिर जे आहे ते स्वतः हाताने या ठिकाणी वालुकामय या ठिकाणी शिवलिंग स्थापन केलेलं आहे. त्याचप्रमाणे समोरच्या बाजूला या ठिकाणी हरण जे आहे रामायणामधले जे मारी राक्षस, ते या ठिकाणी त्याचा उद्धार झालेला आहे. त्याचप्रमाणे समोर घटेश्वर मंदिर आहे. त्या ठिकाणी समुद्र मंथनातून निघालेला जो अमृत घट आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे इथे एक भारव आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केल्याचं स्थान आहे. गौतम ऋषीचं स्थान आहे. आणि अशा ठिकाणी महाराजांनी समाधी घेतली. भगवान परमात्मा त्यांना चिर शांती देवो. इथे शुभम भवती. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.